आता आपण गरमागरम कचोरी शिकणार आहोत, तर त्याचं साहित्य लिहून घ्या. एक वाटी मैदा आहे आणि बटाटा, उकडलेला बटाटा आहे आणि श्रावण घेवडा पण वाफून घेतलेला आहे. ते मीठ, हळद, तेल, कोथिंबीर, साखर, लसूण, गोडा मसाला आणि गरम मसाला, हिंग आणि मीठ. आपण कचोरीचं साहित्य लिहून घेतलंय, पण आता आधी आपण त्यातलं सारण बनवतो ना. मेघा, सारण. ओके. श्रावण घेवडा म्हणजे फरसबी. फरसबी, येस. तर ती फरसबी घेतलेली आणि ती उकडलेली, वाफून घेतली अशी कुकरमध्ये, एक शिट्टी साधारण. आणि बटाटा आहे, एक बटाटा आहे फक्त, तो मॅश पण करून घेतला. मॅश करून घेतले ना, उकडून चांगला असा मऊ करून घेतलाय. एक जीव म्हणजे गुठळी नाही राहणार त्याच्यात. आता हे सारणाचं पण मिक्सिंग आहे. आधी हे देऊ. आपण उकडलेली फरसबी घेतलेली बारीक चिरून, हे सगळं एका मागोमाग एक मीठ घातलं आपण, गोडा मसाला आहे एक चमचा, हिंग चवीनुसार म्हणजे आपल्याला आवडत थोडं जास्त घातलं तरी चालेल. हो, हिंग आवडतं मला असं छान पोटालाही बरं. एक अर्धा चमचा एवढा असा लसूण, लसूण बारीक केलेलाच येतो पण. कोथिंबीर. भरपूर खवाई वगैरे केली की जिरं, मिरी, गरम, हा गरम मसाला आहे दोन चमचे. थोडासा तिखट पण आहे. चालेल चालेल चालेल. हळद अर्धा चमचा आणि साखर थोडीशी ना आपल्या सारणाला गोडसर. हा गोडसर पण आहे. आणि कव्हर जे घेतलेलं आहे मेघा, ते कसलं केलेलं आहे? फक्त मैदा, त्याच्यात मीठ आणि तीन चमचे तेल मोहून घातले म्हणजे गरम. बाकी रवा किंवा नाही, रवावर नुसता मैदा येतो, फक्त मैदा मैदा. ओके, तर आता ते एकत्र करून घेऊया ना आपण. हाताने हातानेच करायचं. ठीक आहे, आपण हे सारण चांगलं सगळं एकजीव करून घेऊया. मिश्रण झालेलं आहे एकजीव आणि फक्त मैदा जो आपण घेतलेला आहे, तर ते मैदा, तेल आणि मीठ. मीठ आणि एक अर्धा तास भिजवून ठेवायचा म्हणजे जरा मऊपणा येतो त्याला. असं आता भरूया आपण मैदा लागेल ना. हो, तशी अशी गोल कचोरी करून चपटी मिळते. अशी चपटी भरीव असते ना. हा, भरीव खस्ता कचोरी असते तशी. तसेच फक्त हा सगळा आतमध्ये जो आपण मसाला भरतोय तो ओलसर आहे, त्यामुळे ती ताजीच खायला पाहिजे. गरम गरमच अशी. आपण आता चटका केलेला त्याबरोबर पण छान लागेल ही. हा बरोबर, चटक्याबरोबर खरंच छान लागेल. मी त्याच्याबरोबरच खाईल. ओके, तुम्हाला कोणी शिकवली ही करायला? ही माझ्या बहिणीने सांगितली. मोठी बहीण आहे. मोठी कुठे राहते? ती शिरवळला असते. शिरवळ. आणि चटका जो सांगितला तो आमच्या सासूबाईंनी सांगितला. अच्छा, तो पारंपरिक असणार ना. मुळाचा पण करतात ना. अच्छा, तसंच तसंच यायचा डाळीचा. ओके ओके. मुळा घालून पण का होतो चटका? सेम. मुळा किसून घ्यायचा. मुळा किसून त्यात घालायचा, त्याच्यात घालायचा. मस्त लागेल. ठीक आहे, आपण एक दोन कचोऱ्या करून घेऊया म्हणजे मग. कारण एक कचोरी काही एक खाणं शक्य नाही आणि त्यांनी इतका तो टेस्टी चटका बनवलाय, तर त्याच्याबरोबर आपल्याला एक, मला एक तीन चार, ह्यांना एक दोन तीन, त्यांचे आहो आहेत, सासूबाई आहेत आणि लेकी पण खायला लागले असतील. हो हो, लेकी पण खातात, त्यांना पण आवडतात. म्हणजे भरपूरच करायला पाहिजे डब्बा भरून. मग निदान आपण एक दोन चारनी सुरुवात तर करूया, करून घेऊया थोड्याशा कचोऱ्या. कचोऱ्या आपल्या भरून तयार झालेल्या आहेत तळणीसाठी, तर आता हलक्या आहेत आणि त्या मंदाच्यावरती तळायला लागतील. मंदाच. ठीक आहे, आपण चांगलं खरपूस तळून घेऊया आणि नंतर मग त्या जो चटका बनवलाय तर त्याच्या बरोबर खायचेत. तर साहित्य आणि कृती लिहून घ्या कचोरीचं आम्ही कसं काय केले. श्रावण घेवड्याच्या कचोऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एक वाटी मैदा, उकडलेला बटाटा, वाफवलेला श्रावण घेवडा, मीठ, हळद, तेल, कोथिंबीर, साखर, लसूण, गोडा मसाला, गरम मसाला, हिंग आणि मीठ. कृती: एक वाटी मैद्यामध्ये पाणी, मीठ आणि मोहन घालून पीठ भिजवून घ्यावं. एका बाउल मध्ये उकडलेला श्रावण घेवडा घेऊन त्यामध्ये उकडलेला बटाटा, मीठ, गोडा मसाला, हिंग
लसूण, कोथिंबीर, गरम मसाला, हळद आणि साखर घालून सारण एकजीव करून घ्यावं. मैद्याच्या पिठाची पारी लाटून त्यामध्ये सारण भरून कचोरी तयार करावी. या कचोऱ्या खरपूस तळून घ्याव्यात.